मनसे और आधार फाउंडेशन शहर में बढ़ते कोरोना रोगियों के इलाज के लिए 60 बेड का कोविड अस्पताल स्थापित करने के लिए तैयार है। मनसे जिला अध्यक्ष वांदिले द्वारा यह जानकारी दी गई है। हिंगनघाट तालुका में कोरोना के प्रकोप की बढ़ती संख्या के कारण शहर में कोरोना के रोगियों के उपचार के लिए बेड की कमी है। परिणाम स्वरूप कई रोगियों को अपनी जान से हाथ धोना पड़ा है। इस महामारी के काल में नागरिकों की जान बचाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आधार फाउंडेशन ने 60 बेड का रुग्णालय खड़ा करने की तैयारी बताई है। इसके लिए शासन की ओर से मंजूरी और डॉक्टरों और ऑक्सीजन प्रदान करने के लिए शासन ने पहल करना चाहिए। सभी आर्थिक जिम्मेदारी उठाने की बात भी अतुल वांदिले इन्होंने कही। गेल्या 4-5 दिवसा अगोदर मी एक पेपरच्या माध्यमातून एक न्यूज टाकली गेलेली होती आणि आपल्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातले उपविभागीय अधिकारी साहेब यांच्यासोबत माझी सविस्तर चर्चा झाली होती की हिंगणघाट शहरामध्ये हिंगणघाट भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोना हे पेशंट मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या इच्छा पेशंट जर बाहेर सावंगी मेघे सेवाग्राम किंवा नागपूर या भागामध्ये जर कुठे गेले तर त्यांना बेडसुद्धा मिळून राहिलेला नाही आहे आणि बेड न मिळाल्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्यांची डेथ होत आहे, ती मृत्यू होऊन राहिले। म्हणून अशा परिस्थितीत, क्रिटिकल परिस्थितीत मी एक असा एक निर्णय घेतलेला होता। पेपरच्या माध्यमातून मी एक न्यूज भी टाकली होती, सर्वांना ते पोचली नाही पोचली मला तेवढं माहीत नाही का। सर्व राजकीय लोकांनी, हिंगणघाटातल्या सर्व पक्षाच्या राजकीय लोकांनी आपण एकत्र आलो पाहिजे। सर्व उद्योजकांनी, तसेच गावातल्या जे प्रतिष्ठित के जे डॉक्टर लोक आहे, सर्व डॉक्टर लोकांनी, म्हणजे डॉक्टर उद्योजक आणि राजकीय लोक, आम्ही जर सर्व एकत्रित येऊन आपण सर्व लोकांनी जनतेसाठी 2-3 हॉस्पिटल कुठेतरी तयार केले पाहिजे। जसं आज सभागृह खाली पडलेले आहे, आपण जर एखाद्या सभागृहाला काही महिना दिला, मानधन दिला, काही पैसे दिले तर ते आपल्याला सभागृह अरेंज करून देऊ शकते। तर असे आपण जर 2 सभागृह घेतले तर आपले 200 बेड होते। 200 बेड म्हणजे 200 लोकांना आपण ऑक्सिजन आणि बेड लोकांना त्यांच्या उपचार आपण करू शकतो। तर अशा याच्यात मला काही कोणाचा अजूनपर्यंत रिप्लाय आलेला नाही। म्हणून अशा परिस्थितीत मी स्वतःने एक निर्णय घेतलेला आहे की 60 बेडचं हॉस्पिटल हॉल आणि पूर्ण बेड आणि पूर्ण व्यवस्था मी स्वखर्चानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आणि आधार फाउंडेशनच्या माध्यमातून मी स्वखर्चानं 60 बेडचं हॉस्पिटल मी करायला तयार आहे। फक्त प्रशासन आणि शासनाने, मला जे कलेक्टर आपल्या मॅडमने, जिल्हाधिकारी मॅडमने यांनी मला ऑक्सिजन आणि डॉक्टरची सुविधा द्यावी तर मी पूर्णपणे सक्षम आहे हॉस्पिटल तयार करून देण्यासाठी। आणि मला याच्यात काही कोणताही माझा उद्देश राहणार नाही, कोणताही राजकीय स्टंट राहणार नाही। मी जे हॉस्पिटल बनवल्या गेलेलं आहे ते हॉस्पिटल मी प्रशासन शासनाच्या अंडरटेकिंगमध्ये देण्यासाठी सुद्धा तयार आहे। पण जनतेसाठी काहीतरी माझ्याकडून मदत झाली पाहिजे, कारण की मी बरेचसे लोक जवळचे लोकांना पाहत आहे की त्यांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आणि त्यांना बेड न मिळाल्यामुळे त्यांची मृत्यू होत आहे, डेथ होत आहे। ज्यांच्या घरी मृत्यू होते त्यांनाच कळते त्यांना का दुःख आणि दुःखाचा कळस त्यांच्या अंगावर कसा कोसळला गेलेला आहे। म्हणून मला ह्या गोष्टीचं खूप मोठं खंत वाटते आणि मी हे सर्व सुविधा देण्यासाठी तत्पर आहो। जय हिंद, जय महाराष्ट्र। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।